विद्यार्थी मित्रो आपण इयत्ता 8 चा इतिहास हा विषय शिकणार आहोत बरोबर। इतिहासाचे साधने पहिले प्रकरण आहे। याच्या आधी तुम्ही इतिहासाची साधने किंवा दृकश्राव्य साधने ते सातवीला शिकलेले आहे बरोबर। मग आता आपल्याला आधुनिक भारताचा इतिहासाची साधने बघायचे, तंत्रज्ञानाची साधने बघायचे। आता प्रस्तावना जर मध्ये बघितले इतिहासाची साधने मध्ये, तर ऐतिहासिक साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधने आहेत इतिहासाच्या साधनानुसार। त्याच्यानंतर तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक श्राव्य आणि दृक श्राव्य साधन बरोबर। आता दृक आणि श्राव्य आणि दृक श्राव्य साधन बरोबर। आता दृक म्हणजे दिसणं, श्राव्य म्हणजे ऐकणं, आणि दृक श्राव्य म्हणजे जे दिसतं बी आणि जे ऐकायला बी येतं म्हणजे दृक श्राव्य साधन बरोबर। याच्यानंतर आता भौतिक साधने बघणार आहोत। मग भौतिक साधने म्हणजे काय काय येऊ शकतं? वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी। आता भौतिक म्हणजे काय? जी वस्तू आपण, वास्तू, नाणी, तुमच्या 1 रुपये वगैरे असं जी शिक्का असतं ना ते, ती भौतिक आहे। पुतळे म्हणजे आपल्या मोसम कुलर बघितलं असेल तुम्ही, ज्योतिबाचा पुतळा आहे बरोबर। त्याच्यानंतर थोडं पुढे गेलं तर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बरोबर। या इथं बघितलं एकात्मता चौकात तिथं पुतळा आहे बरोबर। तर हे पुतळे आणि पदके इथे कशा देते? भौतिक साधनामध्ये बरोबर। त्याच्यानंतर आपल्याला काय शिकायचंय? इमारती व वास्तू। इमारती आपल्या घराचं इमारत आहे की नाही आपलं घर बरोबर। मग क्रांतिकारक यांच्यामध्ये काय येऊ शकतो? पण क्रांतिकारकांची निवासस्थाने। मग यांच्यामध्ये क्रांती काय? आपण जर असं थोडं पुढे गेलं या इथं एकात्मता चौकात भाजीपाला घ्यायला, तर तिथं असं मोठी पांढऱ्या कलरची बिल्डिंग आहे बघा, ती कोणाची निवासस्थाने आहेत? जिथं अधिकारी, आमदार, खासदार येताना तर त्यांची निवासस्थाने आहेत। तसं ही क्रांतिकारकांची निवासस्थानं म्हणजे ज्यांनी क्रांती केली त्यांचे, तुम्ही जर सहलीला वगैरे पुढे गेलात तिथं बघायला तुम्हाला मिळतील क्रांतिकारकांची निवासस्थाने। आता राजवाडे, किल्ले, तुरुंग इत्यादींचा समावेश होतो। राजवाडे म्हणजे काय? जवळच आपल्या मालेगाव किंवा इथं भुईकोट किल्ला जर बघितला तर तुम्हाला तिथं राजवाडे वगैरे दे समजेल, किल्ला किल्ला समजेल बरोबर। तर आता हे राजवाडे जर बघायचं असेल तर तुम्हाला इथून 13 किलोमीटर अंतरावर कवळान म्हणून गाव आहे, तिथं सुद्धा हे राजाचं राजवाडा बघायला मिळेल तुम्हाला। त्याच्यानंतर किल्ले, इथून जर 16-17 किलोमीटर वर गेलं तर कोणतं गाव आहे इकडे माहित आहे तुम्हाला? गाळण बरोबर। गाळण नाव आहे, गाळण किल्ला आहे तिथं। तुरुंग म्हणजे काय माहितीये? जसं आपण शाळेला गेटला कुलूप लावून घेतलं तुम्ही जाऊ शकता का? नाही। मग त्याला तुरुंग असे म्हणतात, म्हणजे पूर्ण कंपाऊंड करून आतमध्ये असतात त्याला तुरुंग म्हणतात। इत्यादी गोष्टींचा आपण ह्या इमारती आणि वास्तूमध्ये समावेश करतो। मग कसं असतं हे तुम्ही इमारती किंवा वास्तू ते जर बघायचं असेल तुम्हाला तर पुण्याच्या हे बघा वास्तू संग्रहालय आणि इतिहास इथं बघा बिल्डिंग दिसते बघा तुम्हाला मस्तपैकी। इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टीचे जतन केलेले असते। पुण्यातील आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतील। कुठं? पुण्याला बरोबर। कुठं? पुण्याला। महात्मा गांधींच्या ज्या वस्तू आहेत ते सर्व तुम्हाला बघायला मिळतील। आपण आपल्या वस्तू सांभाळून ठेवतो का नाही? तुमचं पहिलीचं किंवा कोणी काही घेऊन दिलं, गिफ्ट मिळालं शिक्षकाने, तशा वस्तू सांभाळून ठेवतो। तसं महात्मा गांधी त्यांच्या वस्तू कुठं बघायला मिळतील तुम्हाला? पुणे। कशामध्ये? इमारती आणि वास्तू संग्रहालय हे जपून ठेवावं लागतो बरोबर। इथपर्यंत समजलं? आता याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू।